डाळिंबाला गर्भधारणेला आणि सेटिंगला फार अडचणी येतात. तर मागच्या वर्षीच्या तुलनेत माझ्याकडे ह्या वर्षी डबल उत्पन्न आहे. माझे नाव रोहन प्रमोद जालटे, राहणार वडाळी नजीक, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मी डाळिंबाचं पीक हे 4 वर्षापासून करतोय. पहिले आपण फायलोचं सेन्सर हे द्राक्षबागेत बसवलं होतं. द्राक्षबाग म्हणजे आत्ताची जी व्हरायटी आहे सुधाकर सीडलेस, ही फार विगरस व्हरायटी आहे आणि बऱ्याच जणांना माल येणे, गर्भधारणा या सगळ्या अडचणी येतात. आणि फायलोच्या सेन्सरमुळे मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती अडचण माझी सुधाकर सीडलेसमधली दूर झाली. त्यानंतर मी असं ठरवलं की आपण डाळिंबात बी त्याचा प्रयोग करावा. आणि आता जसं की मी बोललो, आपण तिकडे द्राक्ष बागेमध्ये आपण फायलोचे सेन्सर्स बसवले आहे आणि त्याचा मला फायदा चांगल्या प्रकारे मिळाला. मागच्या वेळी मी त्या विषयावर बोललेलो आहे. आपण तिकडे सेन्सर बसवल्यानंतर तिकडे ज्या प्रकारे मला सक्सेस मिळाली, तर नाशिकचे जे आपले ऑपरेशनल मॅनेजर आहेत कैलास भवर सर, त्यांनी मला सजेस्ट केलं की आपण डाळिंबात पण एक सेन्सर बसवूया आणि त्यातनं काय इफेक्ट मिळतो, काय फरक पडतो ते आपण बघूया. तर त्या हिशोबाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं डाळिंबात पण सेन्सर बसवले. तर दरवर्षी मला ही एक तर शेरवड जमीन आहे, शेरवड जमीन आपल्याला माहितीच आहे, वरनं वाळून जाते पण खालनं ओल सोडत नाही. आणि अशा कंडिशनमध्ये डाळिंबाला गर्भधारणेला आणि सेटिंगला फार अडचणी येतात. आणि फायलोच्या सेन्सर्सनी मला एक गोष्ट अशी लक्षात आणून दिली की आपल्याला जर चांगल्या प्रकारे फळधारणा करायची असेल डाळिंबावरती, तर आपल्याला डाळिंबाला जे पाणी द्यायचं आहे ते पाणी फक्त वरच्या मुळींपर्यंतच दिलं पाहिजे. आम्ही शक्यतो प्रयत्न केला आहे की खालचा जो आपला सेन्सर आहे तो ड्राय ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यात आम्हाला कैलास सरांचं पण मार्गदर्शन मिळालं थोडंसं आणि त्या हिशोबाने आम्ही काम केलं. तर मागच्या वर्षीच्या तुलनेत माझ्याकडे ह्या वर्षी कमीत कमी डबल उत्पन्न आहे. आपण बघू शकता डाळिंबाचं उत्पन्न. मागच्या वर्षी याच झाडांवरती फळ याच्या निम्मत होतं, यावर्षी फळधारणा चांगली झाली, सेटिंग बी चांगल्या प्रकारे झाली. फळांमध्ये जे मागे पुढे दिसणारा जो प्रकार आहे तो पण फार कमी आहे. तर द्राक्षबागेमध्ये आम्हाला कधी काही तशी अडचण आली नाही आणि द्राक्षबागेसाठी मार्गदर्शन करणारे फार लोक होते तिथं, त्याच्यामुळे सर्वांची चांगली मदत मिळाली. आणि डाळिंबाच्या बाबतीत म्हणाल तर निगोद म्हणून एक गाव आहे, जर तुम्हाला शक्य झालं तर नक्की जाऊन बघा. राहुल रसाळ नावाचे एक शेतकरी आहे, आपल्याच वयाचे आहे, फार काही म्हणजे वयस्कर वगैरे नाही आणि चांगल्या प्रकारे सहकार्य पण करतात. आणि हा जो तुम्ही माल एक सारखेपणा दिसतोय मालामध्ये, तुम्हाला मालाचा कलर म्हणा की मालाचं साईज म्हणा का सगळ्या गोष्टी आणि क्लिनलीनेस म्हणा मालाचा, याचं पूर्ण क्रेडिट हे आम्ही राहुल रसाळ सरांना देतो. तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि त्यातल्या त्यात आम्हाला फायलोच्या सेन्सर्सची चांगली साथ मिळाली. तर दोन्ही गोष्टी जुळून आल्यामुळं आज माझं उत्पन्नात डबलने वाढ झाली आहे. मी इतर शेतकऱ्यांना पण एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण जे आहे पारंपरिक पद्धतीने आजपर्यंत शेती करत आलो की डाळिंबाला कधी पाणी दिलं पाहिजे, किती ताण दिला पाहिजे, आपण हे फक्त एक अंदाज बांधलेला होता, त्या अंदाजाने आपण आजपर्यंत शेती करत आलो. आणि मी बऱ्याच जणांचे अनुभव पण घेतले, त्यांच्या हिशोबाने काम पण करून बघितलं, पण तेवढ्या प्रमाणात मला फायदा मिळाला नाही. तर फायलोच्या सेन्सर्सने मला जो फायदा दिला की झाडाला कधी पाण्याची गरज आहे, झाडाला कधी पाणी नकोय, या सगळ्या गोष्टी सेन्सर्स आपल्याला आपल्या मोबाईलवरती दाखवतं आणि त्या हिशोबानेच आपण आपलं काम करतो. आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळी काय होतं की आपण अंदाजपंचे पाणी द्यायला जातो आणि त्या डाळिंबाचं पीक हे इतकं सेन्सिटिव्ह आहे, आपल्याला माहितीच आहे की एक पाणी जरी चुकलं तरी त्याचा त्यांनाच व्हायला वेळ लागत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला, मी सगळ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही पण एक ट्रायल घेऊन बघा. आपले आजपर्यंत द्राक्षामध्ये तर फायलोनी बरीच क्रांती केली आहे, सर्वांना त्याची चांगली मदत होती आहे आणि डाळिंबावर मला ज्या प्रकारे मदत झाली, माझी इच्छा आहे की बाकीच्या शेतकऱ्यांना पण तो फायदा मिळावा. तर मी सजेस्ट करेल का तुम्ही पण एकदा ट्रायल करून बघा, तुमच्या प्लॉटमध्ये बसवून बघा किंवा माझ्या प्लॉटमध्ये येऊन बघा. माझे पण अनुभव मी शेअर केले आहे, अजूनही काही अनुभव शेअर करू शकतो तुम्ही जर इथं आले तर.